नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिग्री ऑफ कंपॅरिझन तरतम भाव। इंग्रजीत डिग्रीचे एकूण तीन प्रकार आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। यांना आपण शॉर्ट फॉर्ममध्ये PD, CD आणि SD असं म्हणत असतो। PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि SD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री। यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। सुरुवातीला पाहूया पॉझिटिव्ह डिग्री। दोन व्यक्ती किंवा वस्तू, प्राणी यांच्यात तुलना करतात व अशी तुलना ॲज किंवा सो ॲजने करतात। उदाहरणार्थ, राहुल इज ॲज क्लेवर ॲज विपुल। ह्या वाक्यामध्ये ॲज अशी रचना आलेली आहे आणि या ॲजच्या मध्ये विशेषण हे मूळ रूपात आलेलं असतं। नेक्स्ट नंबर दोन, कंपॅरेटिव्ह डिग्री। दोन व्यक्ती, वस्तू, प्राणी यांची तुलना करतात व विशेषणाचे दुसरे रूप प्लस ध्यान वापरतात। अशा प्रकारची रचना ही कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये केली जात असते। याचं उदाहरण आपण समजून घेऊ, राम इज क्लेवरर दॅन श्याम। दुसरं वाक्य, राम इज मोर हँडसम दॅन श्याम। पहिल्या वाक्यामध्ये कंपॅरेटिव्ह शब्द आलेला आहे क्लेवरर आणि त्याच्यानंतर ध्यान, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मोर हँडसम हे विशेषण आलेलं आहे आणि त्याच्यानंतर ध्यान। नंबर तीन, सुपरलेटिव्ह डिग्री। जेव्हा एखाद्या गुणाची तुलना करून तो गुण इतर सर्वांपेक्षा सर्वोत्कृष्ट आहे किंवा उत्तम आहे असे जेव्हा सांगायचे असते तेव्हा ही डिग्री होते। अशी तुलना करताना द व दच्या नंतर विशेषणाचं तिसरं रूप वापरतात। फॉर एक्झाम्पल, राम इज द क्लेव्हरेस्ट बॉय। या वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापदानंतर द आलेला आहे आणि द नंतर क्लेव्हरेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीतला शब्द विशेषणाचं तिसरं रूप आलेलं आहे। ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात। इंग्रजीत विशेषणाचे तीन प्रकार पडतात, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। याची उदाहरणं आपण समजून घेऊ। पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये क्लेवर शब्द जर असेल तर कंपॅरेटिव्हमध्ये त्याला ER प्रत्यय लागतो क्लेवरर, आणि सुपरलेटिव्हमध्ये त्याला ESD प्रत्यय लागतो क्लेवरेस्ट। नंबर दोन, ब्रेव। कंपॅरेटिव्हमध्ये शेवटी ई असल्या कारणाने या ठिकाणी फक्त आर लागणार आहे, ब्रेवर आणि ब्रेवेस्ट। ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल। कंपॅरेटिव्हमध्ये या ठिकाणी मोर लागलेलं आहे आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट लागलेलं आहे। याचा आपण विशेषण बनवण्याचे नियमांमध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत। चला तर मग यानंतर पाहूयात आपण विशेषण कशाप्रकारे बनवलं जातं किंवा कशाप्रकारे विशेषणाचं रूपांतर होत असतं, त्याचे नियम आपण जाणून घेऊयात। सुरुवातीला पाहूयात पहिला नियम। साधारणपणे मूळ विशेषणाला, क्रियाविशेषणाला अनुक्रमे ER आणि ESD प्रत्यय जोडले असता कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे रूप तयार होतं। उदाहरणार्थ, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट। दुसरा महत्त्वाचा नियम, विशेषणाच्या क्रियाविशेषणाच्या मूळ रूपाच्या शेवटी दोन व्यंजनांच्या मध्ये एक स्वर असेल तर ER आणि ESD प्रत्यय जोडताना शेवटच्या व्यंजनांचं द्वित्व होतं। उदाहरणार्थ, बिग, बिगर आणि बिगेस्ट। नंबर तीन, मूळ विशेषणाच्या किंवा क्रियाविशेषणाच्या शेवटी ई हा स्वर असेल तर अनुक्रमे ER आणि ESD प्रत्यय जोडून कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री तयार होतात। उदाहरणार्थ, वाईज, वाईजर, वाईजेस्ट। नंबर चार, मूळ विशेषणाच्या क्रियाविशेषणाच्या मूळ रूपाच्या शेवटी वाय असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री व सुपरलेटिव्ह डिग्रीची रूपे करताना वायचा आय करून ER व ESD प्रत्यय जोडतात। उदाहरणार्थ, हॅप्पी, या ठिकाणी शेवटचा वाय काढून याचं कंपॅरेटिव्ह करताना IER जोडून हॅपियर आणि हॅपीएस्ट। त्याच पद्धतीने वाय काढून IEST जोडून हॅपीएस्ट हा शब्द तयार झाला आहे। नेक्स्ट नंबर पाच, काही विशेषणांची क्रियाविशेषणांची दुसरी व तिसरी रूपे अनुक्रमे ER आणि ESD जोडून तयार होत नाहीत, अशावेळी दुसऱ्या रूपापूर्वी मोर व तिसऱ्या रूपापूर्वी मोस्टचा वापर करतात। उदाहरणार्थ, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल। नेक्स्ट नंबर सिक्स, काही विशेषणांची क्रियाविशेषणांची दुसरी व तिसरी रूपे वरील कोणत्याच नियमानुसार होत नाहीत। उदाहरणार्थ, गुड किंवा वेल याचं कंपॅरेटिव्ह बेटर आणि बेस्ट, गुड बेटर बेस्ट किंवा वेल बेटर बेस्ट। अशा प्रकारे
तीन ही रूप वेगवेगळे प्रकारची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। यानंतर आपण काही उदाहरण समजून घेणार आहोत। ब्रेव ब्रेवर ब्रेवेस्ट, क्लेवर क्लेवरर क्लेवरेस्ट, हाय हायर हायेस्ट, कोल्ड कोल्डर कोल्डेस्ट, हार्ड हार्डर हार्डेस्ट, टॉल टॉलर टॉलेस्ट। जर शेवटी व्यंजन असून उपांत्यक्षर स्वर असेल तर शेवटी अक्षर डबल होतं। बिग बिगर बिगेस्ट, हॉट हॉटर हॉटेस्ट, फॅट फॅटर फॅटेस्ट, थिन थिनर थिनेस्ट, रेड रेडर रेडेस्ट। जर शेवटी वाय असेल तर त्याचा आय होतो आणि नंतर त्याला ई आर आणि एस टी प्रत्यय लागतं। इझी इझियर इझीएस्ट, डर्टी डर्टीयर डर्टीएस्ट, बिझी बिझियर बिझीएस्ट, प्रिटी प्रिटीयर प्रिटीएस्ट, लवली लवलियर लवलीएस्ट। विशेषणापूर्वी मोर आणि मोस्ट प्रत्यय लावून ॲक्टिव मोर ॲक्टिव मोस्ट ॲक्टिव, पॉप्युलर मोर पॉप्युलर मोस्ट पॉप्युलर, यूजफुल मोर यूजफुल मोस्ट यूजफुल, ब्युटिफुल मोर ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल। अपवादात्मक किंवा अनियमित रूपं असतात काही, जे आत्ता आपण पाहिलं गुड बेटर बेस्ट, बॅड वर्स वर्स्ट, मेनी किंवा मच, मोर मोस्ट, लिटल लेस लिस्ट। अशा प्रकारे आज आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझनमध्ये या ठिकाणी तीन डिग्र्यांचा आणि विशेषणांचा अभ्यास केला। माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।